हेलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो। मित्रांनो, आज आपण आपल्या मॅथचा प्रॅक्टिस सेट 40 पाहत आहोत आणि या प्रॅक्टिस सेट 40 मधील क्वेश्चन नंबर 1, 2 आणि क्वेश्चन नंबर 3 हे जे आहेत ते आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत। जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देत आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। आता आपण क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5 पाहूया। क्वेश्चन नंबर 4 आणि 5 ची सुरुवात करूया। तर आता क्वेश्चन नंबर 4 पाहण्यासाठी आपल्याला त्याचा आधी मीनिंग समजावून घ्यावं लागेल। तर पाहूया, क्वेश्चन वाचतो मी, लक्ष द्या नीट। द इंटरेस्ट ऑन रुपीज 5000 फॉर 4 इयर्स ॲट सर्टन रेट ऑफ इंटरेस्ट इज रुपीज 1200। म्हणजे इंटरेस्ट जे आहे 5000 रुपयांवर 4 वर्षाचं जे व्याज आहे ते किती होतं, 1200 रुपये होते, बरोबर की नाही, 1200 होते। पण आपल्याला मित्रांनो सर्टन रेट म्हटलेला आहे, या ठिकाणी रेट म्हणजे आर आपल्याला माहीत नाही। मग आता क्वेश्चन काय विचारलेला आहे पहा, व्हॉट वुड बी द इंटरेस्ट ऑन रुपीज 15000 ॲट द सेम रेट ऑफ इंटरेस्ट फॉर द सेम पिरियड। तर पिरियड सेम राहणार आहे, रेटसुद्धा सेम राहणार आहे, पण आपल्याला अमाऊंट जो सॉरी जे प्रिन्सिपल आहे ते 15000 होणार आहे। तर ते किती असणार आहे आपण शोधूया। पण मित्रांनो पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी रेट किती आहे तो शोधावा लागणार आहे, म्हणजे तर सेम रेट आपल्याला वापरता येईल, पिरियड तर 4 इयर्स वापरता येईल। आता रेट कसा शोधायचा, पहिल्यांदा दिलेल्या गोष्टी लिहूया, ॲन्सर म्हणूया या ठिकाणी। या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला इंटरेस्ट दिलेला आहे, इंटरेस्ट लिहूया 1200, बरोबर। आपल्याला प्रिन्सिपल दिलेला आहे, प्रिन्सिपल किती आहे, किती पैसे किती रुपयांवर म्हटलेला आहे इंटरेस्ट 5000 हे काय आहे आपलं प्रिन्सिपल आहे। रेट किती आहे, रेट आपल्याला माहीत नाही, पण आपल्याला टाइम माहीत आहे। टाइम किती वर्ष आहे, 4 इयर्स आहे। टाइम किती आहे, 4 इयर्स आहे, बरोबर की नाही, 4 वर्ष आहे आपल्याला दिलेलं आहे, बरोबर की नाही। मग आता आपण आपला फॉर्म्युला वापरूया, आय इज इक्वल टू पी मल्टीप्लाय बाय आर मल्टीप्लाय बाय टी अपॉन 100, बरोबर। आता आय तर आपल्याला माहिती आहे, इंटरेस्ट किती आहे 1200 आहे, इज इक्वल टू प्रिन्सिपल आहे 5000, रेट आपल्याला माहीत नाही, टाईम आहे 4, मल्टीप्लायचं साईन आहे या ठिकाणी, टाइम आहे 4 डिवाइडेड बाय 100। आता पहा, या ठिकाणी 0 जे पेयर आहे त्या कट होणार आहेत, या 0 आणि हा 0 ही पेयर कट झाली, या ठिकाणी हा 0 आणि हा 0 कट झाली। आता 1 उरला म्हणजे खाली डिनॉमिनेटर काहीच नाही उरलं थोडक्यात, मग काय उरले या ठिकाणी 1200। आता 50 या ठिकाणी मल्टीप्लाय होता तो या ठिकाणी खाली येणार आहे, तो डिवाइड होणार आहे। 4 या ठिकाणी मल्टीप्लाय होता, या ठिकाणी तो डिनॉमिनेटरमध्ये येणार आहे, मल्टीप्लाय बाय 4 आपण म्हणणार, आणि इथे काय उरणार आहे, फक्त आर उरणार आहे। आता पहा, पुन्हा या 0 आणि या 0 पेयर आपण कट केली आहे की नाही, हे 2 0, आता या ठिकाणी उरणार आहे 120, 5 4 20, बरोबर। मग आर इज इक्वल टू किती होणार आहे, 120 ने डिवाइड केल्यानंतर किती येतं, 26 120, म्हणजे आर बरोबर किती येणार आहे 6, रेट किती आला आपला 6 आला रेट, बरोबर। आता आपल्याला पुढचा क्वेश्चन दिलेला होता, त्या ठिकाणी प्रिन्सिपल आपल्याला घ्यायचं आहे 15000, टेक्स्टबुक असेल तर टेक्स्टबुक तुम्ही घेऊ शकता। आता आर किती घेणार आहात तुम्ही 6, आणि टाइम किती घेणार आहात 4 इयर्स, किती घेणार आहात 4 इयर्स, बरोबर। मग या ठिकाणी फॉर्म्युला लिहिणार आपण, आय इज इक्वल टू पी मल्टीप्लाय बाय आर मल्टीप्लाय बाय टी अपॉन 100, बरोबर। प्रिन्सिपल आहे आता 15000, रेट आहे 6, टाइम आहे 4 इयर्स डिवाइडेड बाय 100। या 0 पेयर कट केली, हे हा 1 0 आणि हा 1 0 कट झाला। आता या ठिकाणी आपण मल्टीप्लाय करूया, 150 मल्टीप्लाय बाय 6 मल्टीप्लाय बाय 4 केल्यानंतर किती येतं, 15 4 60
15 6 जा 90, 94 जा 360 बरोबर। आणि हा एक झिरो या ठिकाणचा, याचा आंसर किती येणार आहे 3600, म्हणजे इंटरेस्ट ऑन रुपीज 15000 विल बी किती असणार आहे 3600 रुपीज, असा आपण त्याचा आंसर लिहू शकतो। हा होता क्वेश्चन नंबर 4। आता पाहूया क्वेश्चन नंबर 5। क्वेश्चन नंबर 5 काय आहे पहा, पंकज डिपॉझिट 1,50,000 इन अ बँक ॲट 10 PCPA फॉर 2 इयर्स, व्हॉट टोटल अमाऊंट विल ही गेट फ्रॉम द बँक ॲट द एंड ऑफ द पिरियड। तर पंकजने काय केले, 1,50,000 रुपये 1,50,000 रुपये बँकेमध्ये 10 PCPA म्हणजे एवढ्या रेटने काय केले, बँकेमध्ये डिपॉझिट केले। किती वर्षासाठी डिपॉझिट केले त्याने, 2 इयर्स म्हणजे 2 वर्षासाठी डिपॉझिट केले। तर त्याला टोटल अमाऊंट किती मिळेल 2 वर्षानंतर, एंड ऑफ द पिरियड म्हणजे पिरियड आहे 2 वर्ष। मग या ठिकाणी आपण प्रिन्सिपल लिहूया किती आहे, ते प्रिन्सिपल आहे 1,50,000, रेट आहे 10 PCPA बरोबर, टाइम आहे किती आहे टाइम 2 इयर्स आहे बरोबर। आता फॉर्म्युला, इंटरेस्ट काढावा लागणार आहे पहिल्यांदा आपल्याला, पी मल्टीप्लाय बाय आर मल्टीप्लाय बाय टी अपॉन 100 बरोबर। मी पटपट पटपट सोडवतो आहे। आता प्रिन्सिपल आहे 1,50,000 मल्टीप्लाय बाय रेट आहे 10 मल्टीप्लाय बाय टाइम आहे 2 इयर्स बरोबर अपॉन 100। झिरोचा पेअर कट करूया आपण, हा झिरो आणि हा झिरो, वरचा एक खालचा एक, वरचा एक खालचा एक कट केला तर वरती काय उरलेला आहे 1,500 मल्टीप्लाय बाय 10 मल्टीप्लाय बाय 2, या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर आन्सर येतं 30,000। किती येतं आन्सर 30,000, मग इंटरेस्ट किती असणार आहे 30,000। पण आपल्याला काय शोधायचं आहे, व्हॉट अमाऊंट म्हटलेलं आहे। तर मग मित्रांनो, अमाऊंट म्हणजे काय असतं तुम्ही कालच शिकलेलं आहे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये। अमाऊंट म्हणजे काय, प्रिन्सिपल प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट, प्रिन्सिपलमध्ये इंटरेस्ट मिळवलं की त्याला म्हणायचं अमाऊंट। प्रिन्सिपल होतं 1,50,000 प्लस इंटरेस्ट होतं 30,000, मग या दोघांची ॲडिशन केली तर किती येतं 1,80,000 बरोबर। मग अमाऊंट किती झाली 1,80,000। मग आपण लिहिणार पंकज विल गेट रुपीज 1,80,000, त्याला वर्ष ते मुदत संपताना 2 वर्षानंतर किती रुपये मिळणार आहेत 1,80,000। अशा पद्धतीने हा प्रॅक्टिस सेट या ठिकाणी संपलेला आहे। थँक्यू।